आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे ईदगा मैदानावर सामूहिकरित्या मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत एकमेकांना गळा भेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण महिनाभर रोजा धरल्यानंतर मुस्लिम बांधव ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईदची वाट पाहत असतो. सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर दुसऱ्या दिवशी ईद उत्साहात साजरी केली जाते. मौलाना नदीम अझहरी यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण करत रमजान ईद साजरी झाली. यावेळी घोडेगावचे कर्तव्य दक्ष API यांनी घोडेगाव पोलीस स्टेशन तर्फे गुलाब पुष्प देत सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी हजरत सय्यद अहमद वली चिस्ती दर्गाला प्रार्थना केली. त्यानंतर मुस्लिम बांधवांच्या घरात शिरखुर्मा पार्ट्या तसेच स्वागत समारंभ सकाळपासून सायंकाळपर्यंत म्हणजे पाहुण्यांच्या आगमनापर्यंत रंगल्या. आप्तेष्ट नातेवाईक मित्र यांनी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शिरखुर्म्याचा आनंद लुटला. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या घोडेगाव नगरीत शांततेत तसेच मोठ्या उत्साहात ईद साजरी झाली आहे. आमचे आंबेगाव ब्युरोची मोसिन काठेवाडी यांनी पाठवलेली दृश्य पाहूयात. मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान ईद उल फित्र या नावाने साजरा केला जातो. आज सर्व मुस्लिम धर्म ईदगावर नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देतात. तसेच सर्व धर्मियांना आपल्या घरी बोलवून शिरखुर्मा देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. तसेच या पवित्र महिन्यात गोरगरीब जे विकलांग वगैरे यांना दान करून या महिन्याचं पवित्र जपलं जातं. सर्व मुस्लिम धर्मियांच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या जातात. या पवित्र महिन्यात मुस्लिम धर्मियांची लोकं एक महिना उपवास करून अल्लाकडे आपली दुआ मागून आपल्या ज्या मनोकामना आहेत त्याची पूर्तता व्हावी म्हणून अल्लाकडे प्रार्थना करतात. असा या पवित्र महिन्यात पूर्ण एक महिन्याचा उपवास धरून अल्लाकडं ही एक उपवास ही एक त्यागाची पुढे हे भावना घेऊन सर्व धर्मीय साजरा केला जातो.